नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। प्रज्वलन झालेले आहेत आणि आज आम्हाला जे पावणे लाभलेले आहेत त्यांचा स्वागत सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे। म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर भास्करावजी विघे सर यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पमाला देऊन आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय नब्बूभाऊ मिर्झा हे सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्या उद्या गावागावात कुंठ्याच्या अशा लहानशा गावात येऊन गावागावात प्रचार करणारे माननीय विघे सर यांचं जितकी प्रशंसा करावी तेवढी कमी। प्रत्येक वेळेस कुठल्याही कार्यक्रमाला होकार देणारे आमचे माननीय आदरणीय विघे सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे संगीत भजन स्पर्धेचे स्पर्धक म्हणून लाभलेले डॉक्टर प्रमोदजी बैस सर, सॉरी परीक्षक डॉक्टर प्रमोदजी बैस सर यांचा सत्कार माननीय श्री रामदासजी खुडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर दुसरे परीक्षक संगीत विशारद श्री भोजने सर यांचं देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचे आहेत। तर मी ग्रामपंचायतचे माजी सदस्य अतुलजी पेठे यांना विनंती करतो की त्यांनी देखील त्यांचं शाल श्रीफळ देऊन पुष्पमाला घालून स्वागत करावं, सत्कार करावा। जलालखेळ्याची परंपरा कायम ठेवावी, आलेल्या पाहुण्यांचं आदरतिथ्य करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यात अतुल भाऊ कधी मागे राहत नाही। यानंतर लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री निळखंड गायकी आकाशवाणी गायक हा परीक्षक यांचं देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहेत। सुधीरजी खडसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पमाला देऊन स्वागत करावं, सत्कार करावा। पाय स्पर्शील रे मॅडम। त्याचप्रमाणे अमरावतीहून आलेले आणि ह्या सगळ्या स्पर्धेचं यूट्यूब चॅनलवर लाईव्ह करणारे शिरीष कुमारजी पाटील सर यांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि नारायणरावजी ठाकरे माजी सरपंच पेठ मुक्तापूर ग्रामपंचायत या हे त्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पमाला देऊन स्वागत करतील, सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाला अर्धावून उपस्थित झालेले आमचे मित्र प्रवीणजी दहेकर यांचं पुष्पमालेनं मी गोपाल मोरे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। प्रवीणची शाल उधार राहिली नंतर भेटेल। उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आम्ही विनीत असल्यामुळे आमच्या अध्यक्षांचा आणि पाहुण्यांचा इथे स्वागत करणार नाही, त्यामुळे सगळ्यांचं मी इथे शब्दशुमनाने स्वागत करतो आणि
फक्त माननीय डॉक्टर विगे सर यांना विनंती करतो की या भजन स्पर्धेची सुरुवात झाली किंवा उद्घाटन झालं हे त्यांनी जाहीर करावं.